अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष विनोद माळी यांनी उपनगराध्यक्ष यांच्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचलाय। तर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत यांनी उपनगराध्यक्ष यांना पुढे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याचे आवाहन केले। तसेच बिस्मिल्लानगरसह इतर ठिकाणी लाखो रुपये शासनाचा निधी खर्च करून देखील बांधून झालेल्या शौचालयाचा लोकार्पण का होत नाही असा सवाल उपस्थित केला आहे। या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत, युवक तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष विनोद माळी, युवक शहर अध्यक्ष सचिन बोरसे, प्रल्हाद बोरसे उपस्थित होते। प्रथमतः या ठिकाणी सर्व मान्यवर पत्रकार बंधूंचं शब्द सोनांनी मी स्वागत करतो। आमचे जामनेर नगरीचे उपनगराध्यक्ष आमचे माईक मॅन श्री महेंद्रभाऊ बावीसकर यांनी नगर परिषद स्वच्छतेबद्दल एक मुद्दा त्या ठिकाणी पत्रकार मागच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला। महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्हाला स्वच्छता नगरपालिका स्वच्छता या ठिकाणी पुरस्कार मिळाला असे त्या बाईटमध्ये ते बोलले। त्यांना त्या विषयाचं मी स्पष्टीकरण या ठिकाणी देतो की नगरपालिका स्वच्छतेचा पुरस्कार तुम्हाला त्या ठिकाणी मिळाला कारण वरती महाविकास आघाडीचं सरकार हे काम करत होतं, त्या सरकारला तुमचा कुठेतरी वचका होता म्हणून तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या काम करत होते म्हणून जामनेरमध्ये कुठेतरी थोडीफार स्वच्छता दिसत होती म्हणून तुम्हाला जामनेर नगरीला त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असताना तो पुरस्कार तुम्हाला त्या ठिकाणी प्रदान करण्यात आला। आता गेल्या 6 महिन्यापासून शिंदे गट आणि भाजपा हे सत्तेत आल्यानंतर या ठिकाणी एकही नगरसेवक मी तर म्हणतो सयाजीरावर आले असतील त्या ठिकाणी काम करताना कुठं दिसत नाही। आणि गेल्याच आठवड्यात 15 दिवसाअगोदर हे बजरंगपुरामध्ये काही जागरूक मतदारांनी त्या ठिकाणी बोर्ड लावण्याच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे। स्वच्छतेबद्दल बोलायचं झालं तर नाना भाऊ तुमचा स्वतःचा वार्ड घ्या, मी बाकीचं शहराविषयी तर बोलतच नाही, अजून तुम्ही शहराचे उपनगराध्यक्ष आहेत तर तुमचा स्वतःचा वार्ड त्या ठिकाणी घ्या। तुमच्या वार्डाची सुरुवात ही शास्त्री मार्केटपासून होते, शास्त्री मार्केट ते तुमचं श्रीरामनगर त्यामध्ये श्रीकृष्णनगर येते, त्यानंतर आपलं एकलव्यनगर असा साईडचा मदनीनगरचा भाग घेऊन आठवडे बाजार पूर्ण करून वापस शास्त्री मार्केटपर्यंत असा तुमचा वार्ड त्या ठिकाणी पडतो। ह्या वार्डाचा जर विचार केला तर नाना वो अक्षरशः 4 वाजता आठवडे बाजारमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी स्वच्छतेबद्दल तुम्ही बोलत आहात की पुरस्कार मिळाला तर त्या ठिकाणी तुम्हाला अक्षरशः पोटे सापडण्याचं त्या ठिकाणी काम होईल। तुम्ही ज्या वार्डात राहतात तुमच्या घराच्या 500 मीटरच्या अंतरावर तुम्हाला मी सकाळी 4 वाजता मला या इथं कोणत्या लेडीज स्वच्छालयाला आज बी जात आहे, तुम्ही साधी एक संडास तुमच्या वार्डात बांधू शकले नाही। जी संडास बांधलेली आहे त्या आठवडा बाजारामध्ये बांधलेली, त्या ठिकाणी मच्छी मार्केट असतं, त्या ठिकाणी नाना प्रकारचे तालुक्यातून लोक येत असतात, त्या ठिकाणी आमची माय मावली त्या ठिकाणी संडासला जाणार आहे का हो। 3,000-4,000 वस्तीचा आपला वार्ड, स्वतःच्या वार्डाबद्दलच बोलतोय तुमच्या, 3,000-4,000 आपल्या वस्तीचा वार्ड, त्या ठिकाणी तुम्ही एक संडास सुद्धा बांधू शकले नाही। किती ओपन फेसमध्ये कोणकोणत्या नाना प्रकारचे कामं झाले असतील नसतील तो भाग वेगळा। नाना हो तुम्हाला जर बोलायचं झालं तर आपण माईक मॅन म्हणून सुखदुःखाच्या आपण गोष्टी करत असतात तर आपण माईक मॅन म्हणून या ठिकाणी जामनेर शहरात तुमची भूमिका या ठिकाणी निभावताना दिसतात। माईक मॅन शिवाय तुम्ही दुःखात असाल तर तुमच्या हातात माईक, सुखात असाल तर तुमच्या हातात माईक, याच्या व्यतिरिक्त मी तुमचं कोणताही सुखदुःखाचं काम बघायला 10 वर्षापासून बघितलं नाही आहे। सुखदुःखाच्या तुम्ही ज्या ठिकाणी गोष्टी करतात ठीक आहे, आम्ही प्रपोंडा करत नाही। आज मी विलास भाऊचा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये, विलास भाऊच्या हात परवाच दिवशी आम्ही रस्त्यावर असताना विलास भाऊचे स्वतःच्या हात ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी माखलेले होते। आम्ही त्या गोष्टीचा कधी प्रपोंडा करत नसतो, समाजकार्य करत असताना स्वतः विलास भाऊच्या गाडीत शासकीय पहिले त्याच्या गाडीत बोदळला त्या ॲक्सिडेंट झालेला मुलाला त्यांनी पाठवलं, तिथं त्याचे उपचार झाले आणि ते जळगावला पाठवलं। आम्ही त्या विषयाचा कधी प्रपोंडा या ठिकाणी केलेला नाही आहे। समाजकार्य करत असताना आम्हाला पवार साहेबांची शिकवण आहे समाजकार्य 80% आणि राजकारण 20%। त्या ठिकाणी नाना हो तुम्ही अगोदर सयाजीराव जो कार्यक्रम आपल्या नगरपालिकेत चाललेला आहे, बऱ्या 25 नगरसेवकाच्या माझ्या जामनेर नगरांना नावं माहिती नाही हो, शोकांकिताई मला सांगावं कोणी, जे 25 नगर सेवक असतील त्यांचे सुद्धा पूर्ण नावं एकमेकाच्या पाठ नसतील।
फक्त सयाजीराव यांचा त्या ठिकाणी प्रापुंडा करायचा. 25-0 तुम्ही बोलले, नक्कीच 25-0 होणार आहे. पण बीजेपी 0 राहिला, राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी 25 नगरसेवक निवडून येतील. पुढचा मुद्दा बोलायला झाला तर घरकुल मंजुरी, जे तुम्ही घरकुल लोकांना वाटण्याचं काम केलं, फुकट सिरियल लटण्याचं काम केलं, ती मंजुरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये ते घरकुल बांधण्याची मंजुरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात मिळाली. राजू काका नगर अध्यक्ष असताना त्या ठिकाणी त्या घरकुलाला मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आली. ते घरकुल वाटण्याचं फुकटचं सिरियल तुम्ही त्या ठिकाणी लाटलेलं, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. हॅकर झोनबद्दल बोलायला झालं तर आज नगरपालिका प्रशासन गेल्या मागच्या 2 भाजीपाला विक्रेत्यांना इतका मोठा त्रास झाला, त्यांचं हातावरचं पोट त्या लोकांचं. तुम्ही हॅकर झोन कुठं निर्माण करून दिला? आणि हॅकर झोन तुम्ही देताय, रेषा आखताय, तर कुठं आखताय? आठवडे बाजारमध्ये, आठवडे बाजार त्या ठिकाणी भरतो. तिथं आपलं श्रीराम मार्केट ट्रस्टीची बिजारी उपकार त्या ठिकाणी आठवडे बाजार भरू देता म्हणून. गेल्या 10 तुमच्या हातात नगरपालिका या ठिकाणी आहे. तुम्ही नगरपालिकेचे कुठं हॅकर झोन तयार केले? तुमचं फक्त बीओटीतले गाले विकले जावे म्हणून छोट्याशा व्यापाऱ्याला तकलीफ द्यायची, त्याने कर्ज करावं, वापस तुमचे गाले विकत घ्यावे, हा उद्देश तुमचा या माध्यमातून मला दिसतो. म्हणून आजपर्यंत 10 कधी त्या भाजीपाला विक्रेत्यांना त्रास झाला नाही, तो त्रास गेल्या 6 चालू आहे. अरे मारल्या जातं अक्षरशः. माझी मागची बाईट असेल ती उघडून पहा. अक्षरशः त्या लहान मुलाला तुमचे प्रशासकीय नगरपालिका प्रशासकीय अधिकारी असतील ते मारायला उठतात हो, आणि वापस पुन्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला त्या ठिकाणी जातात. ही कुठली हुकुमशाही चाललेली आहे? त्या ठिकाणी तुमचं समाजकार्य दिसत नाही. त्या ठिकाणी तुम्ही कुणी आळवा येत नाही की तेव्हा माझाच मुलगा आहे, माझाच भाजीपाला विक्रेता आहे, माझाच जामनेरकर आहे. त्या ठिकाणी नाना भूक आजपर्यंत दिसले नाही. आणि उलट वलगना करायच्या समाजकार्य माईक मॅन शिवाय नाना भूक मी कोणतंही काम या ठिकाणी जामनेर शहरात बघितलं नाही आहे. धन्यवाद. अध्यक्षाला आवाहन करतो, त्यांनी पहिले ऑनलाईन मी जामनेर विकास केला, मी त्याला त्याच्या 2 जामनेरपुरा भागातील विकास करून स्वच्छता दाखवली. त्याच्यानंतरही त्यांनी शास्त्री नगर भाग असेल, इंद्रावास भाग असेल, जामनेरपुरा भाग असेल, तो त्यांनी लोकांना सांगता छातीवर आटून आम्ही सांगतो आम्ही असे कामं केलं आहे. मी त्याला छातीवर आटून सांगतो त्यांनी गटरमध्ये बादलीवरून पाणी टाकून टाका आणि पास करून टाका, ते फक्त जनतेची दिशाभूल करता. त्यांचं दुसरं काम काय? फक्त दिशाभूल करायची. शास्त्रीनगर इंद्रावास भागामध्ये संडासचं काम चालू आहे, तरी गॅस वापरला जातो आहे, ते पण काम एकदम खराब चाललेलं आहे. इंद्रावास भागातल्या गडरी तिच्यात एक बादलीसुद्धा पाणी पास नाही होत. बस जय राष्ट्रवादी. 3 माननीय नगर उपाध्यक्ष उपनगराध्यक्ष नानाभाऊ बावीसकर यांनी आमच्या पत्रकार परिषदेनंतर जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नासंदर्भात आम्ही आता बोलतो आहे. त्यांनी 4-5 विषय आमच्या समोर मांडले की सगळ्यात महत्त्वाचा जामनेर शहराचा विकास विरोधकांना पाहत नाही. विकास झाला तर खरं आम्हालाही आनंद राहील नानाभाऊ, कारण विकास तुम्ही म्हणले विकास दिसत नाही तो खरंच दिसायला आम्हालाही दिसत नाही. म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न उपस्थित केले होते, जे नगरसेवक आपले हरवल्याची बॅनर लागली होती त्याच अनुषंगाने आम्ही आपल्याला प्रश्न मांडले, परंतु आपण त्या प्रश्नाची उत्तरं न देता वेगळ्याच विषयाला घेऊन गेले. विकास जर दिसला असता जामनेर शहरामध्ये तर आम्हाला आपलं स्वागत करायला आनंद वाटला असता, परंतु खऱ्या मार्गाने ज्या ज्या ठिकाणी आपण म्हटलं की आम्ही जामनेर तालुक्यामध्ये जामनेर शहरामध्ये 24 आम्ही सर्व पदाधिकारी नगरसेवक काम करतो आहे, जर आपण 24 काम करत असाल तर झोपता केव्हा? हा एक माझा प्रश्न त्यांना आहे. दुसरी गोष्ट, आपण जो विकास केला, आपण सांगितलं की आम्ही भुयारी गटारी केल्या पण त्या भुयारी गटारीतलं पाणी बाहेर यायला लागलं आहे. त्या गटारीचे काम 1,00,000 खर्च करूनही व्यवस्थित झालेलं नाही. आपण गटारी झाल्यानंतर रस्ते जे बांधलेत ते आजही रस्ते, मी ज्या कॉलनीमध्ये राहतो ते संत सेवालाल नगर आहे, त्या संत सेवालाल नगरमध्ये आजही रस्त्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहेत. आपण येऊन बघावं. माननीय उपनगराध्यक्ष साहेबांना माझी विनंती आहे की आपण कॉलन्या फिराव्या आणि कॉलन्या फिरून रस्ते बघावे. रस्त्यांमध्ये गड्डे का गड्ड्यांमध्ये रस्ते हेच कळायला मार्ग नाही. अशी अवस्था बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. आम्ही वारंवार फोन करून स्वतः त्यावेळेला कुठे ते मुरमाचे ट्रॅक्टर तिथे येतात, नगरसेवकांना सांगलं जातं की नगरसेवकमध्ये आज या वार्डात चालू आहे, त्या वार्डात चालू आहे. पैसा जो आपण 1,00,000 रुपये खर्च करून आपण म्हटलं की जामनेर शहराची बरीच कामं आम्ही
कंप्लीट केलेली आहेत. आज जामनेर शहराच्या चेंबरमधून जर पाणी येत आहे तर आपण हे लवकरात लवकर ज्या कॉन्ट्रॅक्टरनी काम करून इथून गेला तो कॉन्ट्रॅक्टरला 5 वर्षाचा कालखंड झाला का नाही झाला हे जरा चेक करावं. तर जर झाला असेल तर तो नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर ते जे ब्लॉकेज बाहेर पडतं आहे पाणी ते लवकर क्लिअर करावं. विकास 25-0 आम्हाला जनतेने दिलं मला नाही वाटत. आपण जे आम्हाला आवाहन केलं आहे की 25-0 पुन्हा होईल आणि जनता सुज्ञ आहे असं तुमचं जे म्हणणं आहे मी आपल्यालाही आवाहन करतो जे आपण आम्हाला आवाहन केलं की तुम्ही एक नगरसेवक निवडून आणून द्या. मी माननीय नानाभाऊंना विनंती करतो की आपण जर ज्या पदावर आज आहात हा फक्त थोड्या कालावधीसाठी आपल्याला नियुक्त केला गेलेला आहे. जर आज या कालखंडामध्ये तुमच्याकडे जो प्रेड दिलेला आहे उपनगराध्यक्ष आपण सुज्ञ आहात सुशिक्षित आहात आणि आपला दृढ अभ्यास आहे असं आम्हालाही वाटतं पण तो खरंच जनतेच्या आणि जामनेर शहराच्या कामी आपण लावावा. आम्हाला आम्ही लोकांच्या कामात पडतो नाही पडत 5 वर्ष कुठे गेला होतात 5 वर्ष आम्हीसुद्धा जामनेर शहरातच राहतो आणि जामनेर शहराचा विकास उघड्या डोळ्याने आम्ही बघतो आहे. आपण सांगितलं होतं की शुद्ध पाणी आम्ही करून जे गटारीतलं पाणी बाहेर जाईल ते शुद्ध करून शेतकऱ्यांना देऊ. अजून तो तुमचा प्लॅन आणि तुमचं जे प्रोजेक्ट आहे तो अपूर्ण आहे. आपण सांगितलं की सोनबल्टीचा विकास आम्ही केला त्या सोनबल्टीच्या विकासामध्ये स्विमिंग टँक आहे तो स्विमिंग टँक अजून खुला झालेला नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या वल्गना आणि आपले जे दिलेले आश्वासनं लोकांना आपण दिले ते जसे जसे प्रलंबित आहेत अजूनही ते झालेले नाही. माननीय नानाभाऊ माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या ज्या बेरोजगारी आज जनतेला मिळते त्याच्यातून तुम्ही सावरा. आपण जे सांगितलं काल मी आपण त्या कार्यक्रमाला होतो आम्ही तुमची बाईट त्या माध्यमातून JBN माध्यमातून बघितली की अपंग दिव्यांग जे आहेत बांधवांना आपण जे बोललेत आपले शब्द आहेत अपंग आणि दिव्यांग. माझं असं म्हणणं आहे दिव्यांग लोकांना आपण जे देऊ इच्छुक केलेले आहे तर हे जे मार्केट बनलं गेलं याच्या अगोदरचं इथे जी निविदा आपण तुम्ही आता काढणार आहे ती ऑनलाईन न काढता ओपन ठेवावी आणि खरोखर जे दिव्यांग लोक आहेत त्यांचा एक कोटा ठरवून पर्टिक्युलर की आम्ही हा कोटा यांना देणार आहोत आणि त्याची वाजवी किंमत लावून खरोखर वाजवी जर आपल्याला वाटत असेल. जी लोकं रस्त्यावर बसतात आज बिचारी तुम्ही त्यांना इथून उचलून दुसरीकडे ते शिफ्ट करू शकले नाही त्यांना व्यवस्थित अजून जागा दिली नाही. जो आठवडे बाजार आपला आहे जामनेर शहराचा त्या आठवडे बाजारामध्ये घाणीचं इतकं मोठं साम्राज्य आहे की आपण जर गेलात तिथे तर तू आपल्याला तिथून फिरायचं जरी म्हटलं तरी एकदम वाईट अवस्था आहे. नानाभाऊ आपण लवकरात लवकर माझी इच्छा आहे की ते कामाची मार्ग लावावा आणि जे आपण सांगतात की तुम्ही कोणाच्या कामात पडताना 5 वर्ष कुठे गेला हे शब्द बंद करावे. आपण काम आपल्याला निवडून दिलेलं आहे लोकांनी आम्ही कुठे जातो हे बघण्यापेक्षा आपण आपल्या जामनेर शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावं अशी आमची आपल्याला विनंती आहे. आणि जे लोकांना खरोखर आपण मला भेटला होतात आपण सांगितलं की आम्ही जर माझ्याकडे जर काही पद आलं तर मी तात्काळ लोकांची सुविधा करेल अतिक्रमण ज्या होतं आहे आणि जे ज्या लोकांना रोजगारासाठी इकडून गाडी उचलली की तिकडून उचलली की इकडे पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी आपले अधिकारी कर्मचारी नगरपालिकेचे प्रशासनाचे अधिकारी हे सुद्धा त्या लोकांना त्रास देतात त्यांना लवकरात लवकर त्यांना जागा उपलब्ध करून द्या त्याच्यासाठी एक बाजारपेठ निर्माण नवीन करा. नसेल होत तर खरंच मी तुम्हाला सांगतो नानाभाऊ आपलं नगर उपाध्यक्ष घेऊन काही फायदा नाही. आणि आम्ही काय करावं आणि नाही करावं हे आम्ही ज्यावेळेस आमचे नगरसेवक निवडून येतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला ते दाखवून देऊ. हे जे तुमचे घरकुलं आज पुऱ्यावरती आम्ही जाऊन बघितले त्या घरकुलाचे अक्षरशः स्लॅब पडायला लागले हो त्या भिंती येत्या 3-4 वर्षामध्ये पडून जातील का अशा दिसायला लागल्या आहेत खंडर होऊन गेलं आहे ते. त्या लोकांना घरकुलं द्या जी म्हाडाची योजना आहे. आमच्या काळात ज्या टायमाला आमचे म्हणजे सरकार होतं ज्यावेळेस आमच्याकडे नगरपालिका होती माननीय राजू बोहरा यांच्या ताब्यात त्यावेळेला ते आलेलं प्रोजेक्ट आहे पण तोही सुद्धा तुम्ही अपुरा ठेवलेला आहे. आपल्याकडे मागची नगरपालिका तुमच्याकडे होती ह्याही आता तुमच्याकडे आहे. तर आम्ही अशी विनंती करतो की बाकीच्या गोष्टी बोलण्यापेक्षा आपण तालुक्याच्या शहरातला जो विकास करायचा आहे तो खरंच करा चुकीच्या वल्गना करू नका. आणि माझी आपल्याला एक आव्हान आहे की येत्या नगरपालिकेचं आरक्षण जेही ठरेल पण जर ते ओपन असलं तर आपण नगराध्यक्षपदासाठी उभे राहावं ही आमची
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आपल्याला आव्हान आहे, त्यावेळेला दूध का दूध पाणी का पाणी 100% होईल. नगराध्यक्षपदाला तुम्ही स्वतः उभं राहा म्हणा, त्या टायमाला दूधचं दूध पाणी का पाणी. पण आपल्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल का नाही ही सुद्धा आम्हाला नगरसेवकी पटत ही आम्हाला आता म्हणजे काय म्हणतात त्याला आम्हाला शंका आहे, कारण मिळणारच नाही नगरसेवक सुद्धा मिळू शकत. त्याच्यामुळे नाना भाऊ आपण खरंच शहरातला विकास जर केला आम्हालाही चांगलं वाटेल, आम्ही आपला स्वागत करू. आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला आम्ही हळूहळू तुम्हाला ज्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडनं लागले ते आम्ही देत राहू. धन्यवाद अनिल भाई. तुम्ही घ्या करीम हॉल. करीम हॉल का मुद्दा करीम हॉलचा मुद्दा आहे. तुमच्या जामनेर शहरामध्ये अनेक नगर आहेत की त्या नगरांमध्ये मला वाटतं कुठलं नगर आहे ते एक मिनिट माझ्याकडे आहे तो पुरावा. बिस्मिल्ला नगर आणि अशी अनेक तुम्ही जी हे बघा माझ्याकडे पेपरला आलेली बातमी आहे. लोक बिस्मिल्ला नगर भागामध्ये लाखो रुपये खर्च करून स्वच्छालय बांधलेलं आहे, त्याला 18 महिने होऊन गेलीत. पेपरला बातमी आलेली आहे. अहो अक्षरशः पेपरला बातमी येऊनसुद्धा आपण ते स्वच्छालयाचं उद्घाटन करू शकत नाही. त्या लोकांना अक्षरशः बाहेर बसावं लागतं बिचाऱ्यांना. आणि काय स्वच्छता खरंच म्हणजे कुठं चाललाय खरंच? तुम्ही जर म्हटलं ना विकास आम्हाला आनंद वाटेल. आम्ही टीका करायचं म्हणून आम्ही आपल्यावर टीका करत नाही आहे, पण खरंच आपल्याला खरंच आपण छातीवर आठवा जसं तुम्ही आम्हाला म्हणलं छाती आठवून तुम्ही काय केलं काही नाही 5 वर्षामध्ये. तर आम्ही 5 वर्षामध्ये आम्ही आमची कामं करतो, जनतेची कामे आम्ही पण करतो, तुम्ही पण करा. पण असं बिस्मिल्ला नगर असे इथे जे स्वच्छालय बांधलेलं आहे मला वाटतं कुठलं तरी ते जावेद मुलाजीचं लग्न झालं तर कोणतं होतं तो गार्डन हाजी बशीर नगरमध्ये जे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे वॉल कंपाऊंडचं, त्या वॉल कंपाऊंडमध्ये अक्षरशः स्टाईल उडगून निघायला लागली हो, त्याचंही अजून काम चालू. कसं काय ते ओपन केलं नाही, तिथे कोणातरी कॉन्ट्रॅक्टरचे म्हणे तिथे सामान पडलेलं आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आपण म्हणतात की विकास झाला, तर विकास झाला असेल ना तर तो विकास लोकांना दाखवा ना, तो खराब विकास दाखवू नका. त्याच्या कब्रस्तानची परिस्थिती त्यांच्याकडची किती खराब आहे, अनेक गोष्टी प्रलंबित आहे. नाना भाऊ आपण उपनगराध्यक्ष आहात, आमची विनंती आहे की मी परत परत तुम्हाला सांगतो आम्हालाही बोलायला चांगलं वाटत नाही, आम्हाला अक्षरशः आपला आता वीट यायला लागला असं वाटायला लागलं की आपल्याला कामं किती सांगावे, आम्ही वीट यायला लागला आम्हालाही बोलायला. आंदोलनं निघतात बरं, तुमच्याच उपनगर अध्यक्ष माझी त्याने आव्हान केलं हो तुम्हाला रस्त्याची कामं झाली नाही गांधी चौक ते भारत्या याच्यापर्यंत बोधोड रोडपर्यंत कुठं कामं झाली, कुठं रोड झालीत? अपूर्ण सोडतात मधात मधात पॅच का सोडतात? फंड तुमचं सरकार आहे ना हो, आणि फंड कोणतं वापस घेऊन गेलं, कोण सरकार वापस घेऊन गेलं? चुकीचं काही लोकांना सांगायचं, तुमच्याकडे जो फंड आहे त्याच्यात तुम्हाला दिलेलं आहे, टेंडर झालेलं आहे, तुम्ही ती कामं करा ना. अपुरी का राहतात आणि वारंवार का ते कामं करावं लागतात तुम्हाला? वारंवार का एक रोड तुम्ही 4-4 वेळेस खोदता, 4-4 वेळेस करतात, एका वेळेला करा ना. काय करायचं ते शासनाचा पैसा जरी असला तर तो जनतेचा आहे, जनतेच्या टॅक्सेसमधून जनतेच्या अनेक तुम्ही जे कर वसूल करतात, तुमच्याकडे तुमची शाळा तुम्ही म्हणतात की कर वसूल केला पाहिजे नियमन आहे का विकास करायचा आहे, अरे पण जी शाळा तुमची नाही आहे साहेब, जी शाळा नगरपालिकेची नाही, आरोग्याचं तुमचं हॉस्पिटल नाही, तरी तुम्ही ते घेतात. ब्युटी मार्केट बांधून पडलं, लोक खाली त्या ब्युटी मार्केटमध्ये मुततात हो, अक्षरशः तिथे वास येतो त्या ब्युटी मार्केटमध्ये. भाजी मंडीत जाऊन तुम्ही तिथे त्या गाणीचं साम्राज्य तिथे बघा. भाजी मार्केट असेल, आम्ही बसस्टँडमध्ये आज सकाळी गेलो होतो, बसस्टँडमध्ये बघायला गेलो तर बसस्टँडमध्ये अक्षरशः ज्या कॅन्टीनला तुम्ही जागा उपलब्ध करून दिली ते कॅन्टीन चालू झालं नाही, तो बाहेर बसतो कॅन्टीनवाला, पत्रात सेट ठोकलं आहे त्याने. जे तुम्ही बोलले आमच्या डॉक्टर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला होता एसटी महामंडळाच्या याच्याबद्दल, फंड तुम्ही म्हणले तर फंड तुमच्याकडे तुम्ही म्हणता तुमचा आमदार की तुमच्याकडे आहे जामनेर तालुक्यातली, तुम्ही आमदार आहात, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्याकडे नगरपालिका तुमच्या ताब्यात आहे, अनेक गोष्टी आहे ना. मग तुम्ही त्या गोष्टी का करत नाही आहे? लोकांना अडचण होते हो तिथे बसस्टँडमध्ये बिचाऱ्यांना, त्या एस टी मंडळाच्या लोकांना एस टी आपण त्याला टन मारतो तेव्हा त्याला त्रास होतो, तिथे तो कॅन्टीनवाला त्यांना बस लावू देत नाही कारण त्याचा रोजगार डुबतो. हे तुम्ही जर बघा त्या अक्षरशः भिंतीवर लोक थुकलेले हो, सकाळी मी गेलो तिथे बघितलं, मी तिथली एक व्हिडिओ काढली की बा उद्या जर एखाद्या म्हटलं तुमच्याकडे पुरावा आहे तर आमच्याकडे ते पुरावे पण आहेत. तुम्ही गाणीचं साम्राज्य बघा आजूबाजूला त्या बसस्टँडवरती, तुम्ही जो ड्रीम दाखवला होता लोकांना की इथे गार्डन होईल हे होईल का थांबलं? कारण
तुमच्याकडे जो फंड आला तो एक खेटे फंड देऊन त्यांना रिलीज करून कामं पूर्ण करा ना. अपूर्ण कामं आहेत आणि तुम्ही म्हणता विकास होतोय. आम्ही बघा, आम्ही विकास आम्हाला आवडतो पण तो विकास आम्हाला दिसत नाही आहे. आम्ही त्याला शोधून आणण्याचा प्रयत्न तुम्ही आम्हाला दाखवा. हा विकास झालेला आहे का? हा विकास आहे, याचं नाव विकास आहे. आम्हालाही चांगलं वाटेल. तुम्हाला काही विचारायचं असेल, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.